नमस्कार मंडळी, वास्तविक असं ठरवलेलं की 22 मार्चला आपण एक सेशन घेतो आहे. त्याच्या आधी असं काही अपडेट्स रिलेटेड सेशन नको घेऊया, पण मार्केट ज्या पद्धतीने पडतं आहे आणि काही प्रमाणात गुंतवणूकदार आणि ट्रेडर्स हे थोडेसे साशंक झाले आहेत. आता तर खूप सारे मीम्स पण यायला लागलेले आहेत, कारण 17,000 सोबत 17-17 वगैरे असं बरंच काय काय व्हॉट्सॲप युनिव्हर्सिटीमधून फॉरवर्ड्स होत आहेत. तर म्हटलं या निमित्ताने आज जे बाजार पडलेलं आहे, आज म्हणण्यापेक्षा मी म्हणेन काल आज थोडक्यात SVB बँकची जी न्यूज आली त्याच्यानंतर गेले 3-4 दिवस सलग जो बाजार पडतो आहे, तर म्हटलं याच्याशी निगडीत एक थोडासा संवाद साधूया. सर्वप्रथम तर मला सांगायला आवडेल की रविवारी सकाळी आपण यावर एक लाईव्ह वेबिनार घेऊन हे हा इश्यू पूर्ण ॲनालिसिस करून दाखवलेलं आहे. आणि आय थिंक तुमच्यापैकी अनेक जणांनी ते सेशन यूट्यूबवर पण पाहिलं असेल. जर अजूनही नसेल पाहिलं तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आम्ही परत एकदा त्याची लिंक जोडलेली आहे. मला थोडंसं याबद्दल सांगायचं आहे की ह्या घटनेचा भारतीय एकूण स्टॉक मार्केटशी तसा फारसा संबंध नाही आहे. म्हणजेच अमेरिकेमधली बँक 15-वी सर्वात मोठी बँक जर अशा प्रकारे डिफॉल्ट करते, आणि त्याच्याबरोबर अजून एक न्यूज आली आहे ती एक सांगायची राहिली, सिग्नेचर बँकेने पण अशाच प्रकारे एक डिफॉल्ट म्हणजे ह्याच पॅटर्नवर तो जाहीर केलेला आहे. तर यामुळे हा फॉल जो एक्सटेंड झालेला आहे तसा प्रॅक्टिकली त्याचा आपल्या इकॉनॉमीवर आणि आपल्या स्टॉक मार्केटवर फरक नाही पडला पाहिजे. मग लगेच एक प्रश्न निर्माण होईल की मग बाजार का पडतो आहे, जर आपला त्याच्याशी एवढा संबंध नाही, आपल्या खूप मोजक्याच स्टार्टअप्सनी त्या बँक्समध्ये पैसे ठेवलेले आहेत. आणि हा इश्यू परत एकदा आम्ही 22 मार्चला एक्सप्लेन करणार आहोत, आणि मला पूर्ण खात्री आहे की एक वेगळा कॉन्फिडन्स त्या सेशननंतर प्रत्येकाच्या मनात येईल. मग आपला बाजार का पडतो आहे ह्याची थोडीशी जाणीव मला करून द्यायची आहे, आणि त्यासाठी मी आधार घेईन जे आमचे बजेट इव्हेंट जो झालेला 10वा बजेट इव्हेंट आपण जो 12 फेब्रुवारीला घेतला त्याचा थोडासा आधार देऊन मी सांगू इच्छितो. आता या गोष्टीला महिना होऊन गेला, इनफॅक्ट आज 14 तारीख आहे, महिन्याभरापूर्वीच ह्या इव्हेंटमध्ये आम्ही हे मांडलेलं की बजेट चांगलं आहे, अर्थव्यवस्था चांगली आहे, पण हे वर्ष आपल्या बाजारासाठीचं तितकंसं हेल्दी दिसत नाही आहे. हेच 2022मध्ये पण आम्ही मांडलेलं, हेच 2023मध्ये परत एकदा आम्ही मांडलो की हे वर्ष तितकंसं आपल्या मार्केटसाठी इफेक्टिव्ह दिसत नाही. आणि हे मी बोलतो आहे हे पूर्णपणे गुंतवणुकीच्या दृष्टीनेच बोलतो आहे. ट्रेडर्सना या गोष्टीचा तसा फारसा फरक नाही पडला पाहिजे, कारण ट्रेडर्स हे मुवमेंटवर किंवा ज्याला आपण म्हणजे मोमेंटमवर काम करत असतात. त्याची मंदी दोन्ही पाहिजे असतं ट्रेडिंगसाठी. पण मी हे जे सांगतो आहे, हे जे मांडतो आहे, इन्व्हेस्टमेंट पॉईंट ऑफ व्ह्यूने मांडतो आहे, स्पेशली शेअर्समध्ये लाँग टर्म किंवा म्युच्युअल फंडमध्ये लाँग टर्म, इक्विटी म्युच्युअल फंड्समध्ये लाँग टर्म इन्व्हेस्ट करणाऱ्या लोकांच्या दृष्टीने बोलतो आहे. आपला जो आउट परफॉर्मन्स होता हा आपण 2020-21मध्ये दाखवलेला, इनफॅक्ट 2022मध्ये पण आपण दाखवलेला आहे की जेव्हा सगळं जग अडचणीत होतं तेव्हा पण आपण पॉझिटिव्ह रिटर्न्स का होईना, स्लाईटली पॉझिटिव्ह रिटर्न्स तरी आपल्या मार्केटने दिलेले. आणि आता असं झालं आहे की ओव्हरव्हॅल्यूड आपलं जे मार्केट झालेलं होतं किंवा आपल्या बाजाराचा जो एक वरचढपणा जो होता हा कुठेतरी नॉर्मलाईज होतो आहे. काही जणं परत एकदा मला आठवण करून देतील की मग 17,300 जेव्हा गेल्या आठवड्यात आलेलं तेव्हा आम्ही का सुचवलं की इथे खरेदी केली पाहिजे. बघा, एक इन्व्हेस्टर म्हणून आपली प्रत्येक लेवलला खरेदी झालीच पाहिजे, नाहीतर मग तुम्ही इन्व्हेस्ट कधी करणार हा पण एक प्रश्न आपण स्वतःला विचारला पाहिजे. 17,800 रिकवरी आम्हाला एक्सपेक्टेड होती. अगेन ह्या सगळ्या टेक्निकल लेवल्स आहेत, पण ह्या आम्ही थोडासा आपण एक टेक्नोफंडा अप्रोच घेऊन बाजारामध्ये इन्व्हेस्ट करत असतो. आणि त्यानंतर ह्या सगळ्या न्यूज फ्लो सुरू झाला, SVB आणि आता सिग्नेचर बँक आणि हे सगळा फॉल त्यानंतर सुरू झाला. सो एक काही प्रमाणात गुंतवणूक तरी आपली 17,300 लेवलला झाली पाहिजे होती. जरी आता 17,000 जवळपास बाजार आला असला तरी मी सांगेन की काही हरकत नाही, जर 17,300 जर तुम्ही ॲटलिस्ट एक तृतीयांश तरी गुंतवणूक केली होती असेल तर काही प्रॉब्लेम नाही. मग आता पुढे काय करावं? सो जे सध्या 17,000 जी एवढी चर्चा होते आहे निफ्टीबद्दलची, त्यावरून मला एक थोडंसं असं सांगावंसं वाटतं की प्रॅक्टिकली 17,000 असा कुठलाही टेक्निकल लेवल सपोर्ट तरी नाही आहे. बट येस, 16,800 ही जी एक निफ्टीची लेवल आहे हा एक नियर टर्म सपोर्ट आहे. त्यामुळे मला तर असं वाटतं की एक जो आता फार लांब नाही आहे 16,800 हा सपोर्ट. सो ॲक्च्युली स्पीकिंग जर समजा इन्व्हेस्टेड सरप्लस कॅपिटल अजूनही असेल तर 16,800
परत एकदा आपली प्रत्येकाची गुंतवणूक झालीच पाहिजे. हे एक टार्गेट तुमच्या की प्रत्येकाने ठेवा. अगेन जर इन्व्हेस्टेबल कॅपिटल आता ह्या लेवलला जर नसेल, जे की बऱ्याचदा होतं की बाजार जेव्हा खाली येत असतो तेव्हा लोकांना असं वाटतं की माझ्याकडे इन्व्हेस्टमेंटसाठी कॅपिटल नाही, आणि बाजार जेव्हा तेजीत येतो, बाजारात जेव्हा सतत बाजार वाढत असतो तेव्हा मात्र लोक काय म्हणे चढ्या भावाला पण उड्या मारून मारून शेअर्स घेत असतात, इन्व्हेस्टमेंट करत असतात. हे खूप आता कॉमन झालेलं आहे. पण मी सांगेन हीच खरी कसोटी असते, हेच खरं स्किल असतं की जेव्हा पडणाऱ्या बाजारात पण आपण पॉझिटिव्ह राहतो, ऑप्टिमिस्टिक राहतो, होपफुल राहतो, आशावादी राहतो आणि इन्व्हेस्ट करत असतो. तर ती एक लेवल, ती एक परिस्थिती कुठेतरी आता निर्माण होते आहे. त्यामुळे आयडियली आधी इन्व्हेस्ट केली असेल तरी हरकत नाही, होल्ड करणं हे जास्त योग्य आहे. 1600 ही एक लेवल आहे, तिथे एक सेकंड ॲव्हरेज तरी झाला पाहिजे. आणि वर्स्ट केस सिनॅरिओ जो जून महिन्यामध्ये आपण पाहिलेला, जून 2022 15,200-15,300 ही जी लेवल बाजाराने दाखवलेली, हा एक वर्स्ट केस सिनॅरिओ इथे बनतो. पण त्याआधी मला सांगायला आवडेल, बँकिंग इंडस्ट्री अजूनही स्ट्रॉंग राहताना दिसते. मी हे मार्केटच्या पद्धतीने बोलतो आहे आणि याचं कारण मी सांगेन. अनेक निगेटिव्ह न्यूज येत आहेत पण आज ही एक गोष्ट आपण विसरून गेलो की आज सकाळी WPI इन्फ्लेशनचा पण डेटा आला जो गेली अनेक महिने जास्त होता पण तो आता 3.85 आला, म्हणजे हा below 4 आलेला आहे. व ह्या अशा पॉझिटिव्ह गोष्टी विसरून चालणार नाही. आणि हेच रिझन आहे की आज बाजारामध्ये जेवढा फॉल आहे त्या प्रपोर्शनेट फॉल आपल्याला ॲज अ एक सेक्टोरियल इंडेक्स जी बँकिंगची आहे त्यामध्ये दिसत नाही आहे. 39,400 हा एक चांगला सपोर्ट झोन आहे बँक निफ्टीचा. त्यामुळे आयडियली मी सांगेन की इन्स्टेड ऑफ ज्यांना असं वाटते की निफ्टीच्या ऐवजी काहीतरी एक वेगळं फंडामेंटली स्ट्रॉंग कशामध्ये तरी आपली इन्व्हेस्टमेंट व्हावी, तर बँकिंग ॲज अ बँकिंग म्युच्युअल फंड म्हणा किंवा बँकिंग ETF म्हणा, हा एक ह्या लेवलला तरी इन्व्हेस्ट करणं जास्त ॲप्रोप्रिएट राहील. समहा बँकिंगला पुढचा सपोर्ट थोडा जास्त पुढे 38,000 आसपास आहे, त्यामुळे सेकंड ॲव्हरेज तुम्ही त्या लेवलला करू शकता. इन टर्म्स ऑफ पर्सेंटेज तो फार जास्त खाली नाही आहे, पण येस इट इज अगेन अ गुड लेवल टू इन्व्हेस्ट बँकिंगच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने. पण आता हे सगळं आज ह्यानिमित्ताने सांगण्याचा हेतू फक्त एवढाच आहे, कदाचित 22 सेशनमध्ये अजून डिटेल ॲनालिसिस करू प्रत्येक इव्हेंटचं, प्रत्येक घटकांचं आणि पुढच्या येणाऱ्या मार्केटचं हे ॲनालिसिस नक्कीच करणार आहोत. पण सपोज एक जी व्हॉलॅटिलिटी सध्या बाजारामध्ये आहे, या व्हॉलॅटिलिटीमध्ये जर ह्या लेवल्स कदाचित ह्या पुढच्या 8 जर येऊन गेल्या तर असं नको व्हायला की लेवल्स येऊन गेल्या आणि मग सेशन झालं. तर थोडंसं एक काइंड ऑफ अ ट्रेलर ह्या पद्धतीने पण तुम्ही ह्या आजच्या व्हिडिओकडे पाहू शकता आणि थोडेसे इन्व्हेस्टमेंट ट्रेडिंगचे डिसिजन घेऊ शकता. ऑफकोर्स आपल्या फायनान्शियल ॲडवायझरशी ह्याबद्दल बोला, फायनान्शियल प्लॅनरशी याबद्दल बोला आणि एक आपलं थोडंसं ॲसेट अलोकेशन ह्या निमित्ताने तरी चेक करून घ्या. बट येस, मार्केट एका अट्रॅक्टिव्ह व्हॅल्युएशनला येत आहे. जरी अपसाईड फार स्ट्रॉंग एक्सपेक्टेड नसली यावर्षी, पण येस हे वर्ष एक अक्युम्युलेशनचं वर्ष आहे ज्याचा तुम्ही सगळ्यांनी चांगला फायदा करून घेतला पाहिजे, हेच आम्हाला ह्या निमित्ताने सांगायचं होतं. बाकी 22 मार्चला भेटूच. त्या दिवशी अजून एक दोन महत्त्वाच्या घटक आहेत, म्हणजे आपण असं म्हणूया की खरं सांगायचं तर हे सेशन 23 मार्चला घेणं गरजेचं होतं, कारण 22 मार्चला पुन्हा एकदा अमेरिकेचे फेडरल रिझर्वची रेट हाईकबद्दलची अनाऊन्समेंट त्या दिवशी होणार आहे. म्हणजे ऑफकोर्स आपल्याकडे जेव्हा रात्र असणार, मे बी कधी आपलं सेशन चालू असणार तेव्हाच हे होण्याची शक्यता आहे. त्यामुळे त्याचं ॲनालिसिस कदाचित 22 तारखेला नाही करता येणार, बट येस मोर ओवर आम्ही मॅक्सिमम करू. आणि ह्या ज्या घटना घडलेल्या आहेत, बरेच जणं ह्या सगळ्या घटना घडल्या ह्याला ह्याबद्दल फेडलाच जबाबदार धरतात, ना की त्या दोन्ही बँका, ह्यांना जबाबदार न धरता फेडला धरतात, बिकॉज तो स्ट्रक्चरल प्रॉब्लेम आहे जो आता त्या ठिकाणी उद्भवलेला आहे. म्हणजे हा सिस्टीममुळे निर्माण झालेला इश्यू दिसून येतो आहे. हा कुठल्या एखाद्या बँकेशी निगडीत असेल असं तर फारसं दिसत नाही आहे. म्हणून यावेळेसची या सॉरी 22 मार्चची जी अनाऊन्समेंट होणार फेड चेअरमनजी करणार, याकडे जास्त लक्ष असणार, कारण ह्या इन्सिडेंटनंतर ही पहिलीच त्यांची अनाऊन्समेंट असणार आहे. सो आता ते काय करणार हे सगळं ॲनालिसिस आपण 22 मार्चच्या सेशनमध्ये करणार आहोत, किंवा जे ते करतील त्याचे परिणाम काय होतील बाजारावर. कारण आज एक गोष्ट लक्षात घ्या, सगळ्या जगाच्या शेअर बाजारांची जी सूत्रे आहेत ही आता कुठेतरी अमेरिकन अर्थव्यवस्थेच्या हातात गेलेली आहे. ऑफकोर्स एक साधारण 25% जास्त GDP कॉन्ट्रीब्युशन जगाला असलेला देश, जर तिथे ह्या सगळ्या घडामोडी होतात तर त्याचा जो एक सेंटिमेंटल इफेक्ट आहे हा अख्ख्या जगावर होतो, जो सध्या आपण पाहतो आहोत. म्हणजे असं नाही आहे की फक्त भारतीय शेअर बाजार पडतो आहे. ऑफकोर्स ह्या सध्याच्या सिच्युएशनला जगातले अनेक शेअर बाजार ह्या निमित्ताने खाली येत आहेत, कारण हे सगळं ग्लोबल वर्ल्ड आहे, आपण एकमेकांशी जोडले गेलेलो आहोत, हे विसरून आपण चालणार नाही. बाकी असेच अपडेट्स आम्ही म्हणतो ना की फॉलच्या दरम्यान आम्ही जास्तीत जास्त तुमच्यापर्यंत पोहोचवत राहू. तेजीमध्ये ह्या सगळ्या व्हिडिओची किंवा अशा अपडेट्सची गरज नव्हती,
पण येस, जेव्हा असा फॉल येतो तेव्हा नक्कीच आम्ही काही ना काही अपडेट्स आणि थोडीशी पॉझिटिव्हिटी या निमित्ताने क्रिएट करण्याचा नक्की प्रयत्न करू. भेटू 22 मार्चच्या रात्री 8 वाजता एका गुढीपाडवा विशेष सेशनमध्ये. धन्यवाद, खूप खूप शुभेच्छा.